आता प्रशांत किशोर स्वतः यांना सल्ला देत आहेत की 24 निवडणुकीची तुम्ही फार आशा धरू नका, तुम्ही 29 तयारी करा. पण एरवी प्रशांत किशोरांचा सल्ला त्यांना चालतो, पण आता ते काय तो सल्ला म्हणायला तयार नाहीत. तर गोव्यामध्ये यांनी निवडणुका लढवल्या. गेल्या वेळेला गोव्यातले सगळे उमेदवार मिळून शिवसेनेला 743 मतं मिळाली, 743. तरी त्यांचा ह्यावेळेला दावा असा आहे संजय राऊतांचा की गोव्यातलं सरकार आमच्याशिवाय बनणार नाही, गोव्यात जागा उभ्या केल्यात. UP मध्ये तर दरवेळेला डिपॉझिट जातं आणि त्यामुळे पण लोकशाहीमध्ये प्रयत्न करायला काही हरकतच नसते ना, हा त्यांचा आशावाद आहे. त्या आशावादावर ते चालतं. सेनेकडून वेळोवेळी आमचा पक्ष कलाकारांनी दिसतोय, आम्हाला ज्ञान शिकवण्याची गरज नाही. काल तुम्ही जे वक्तव्य केलेलं होतं की मुख्यमंत्र्यांनी संजय राऊतांना आवरावं, मी संजय राऊतांना सल्ला दिलेला नाही, त्यांना सल्ला देण्याचं धाडस परमेश्वरी करणार नाही. उद्धवजी हे एका अर्थाने काही झालं तरी सुद्धा आमचे मित्र आहेत, ते मानोत न मानोत एकतर्फी मैत्री असेल पण मित्र आहेत. हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे ते चिरंजीव आहेत. अनेक वर्ष आम्ही एकत्र काम केलं आहे, त्यामुळे आपण संजय राऊत हो काल परवा आली शिवसेनेत आणि कोणाला शिकवत आहे. आम्ही उद्धवजींना सल्ला पण नाही, उद्धवजींना हे म्हणतो की बाबा आम्हाला जे आकलन आहे त्या आकलनामध्ये संजय राऊत पवार साहेबांना दिलेल्या अजेंड्यावर काम करत आहेत. जो अजेंडा हे तुम्हाला 2.5 वर्ष पूर्ण होत आल्यामुळे तुम्हाला मुख्यमंत्रीपदावरून घालवणे, डायरेक्ट सुप्रियाताईंना मुख्यमंत्री करू शकत नाहीत, ते सगळे मान्य करणार नाहीत. तर संजय राऊत झाले तरीसुद्धा त्यांना सुप्रियाताई झाल्यासारखं असल्यामुळे मातोश्रीचा पाया उखडण्याचं काम चाललेलं आहे हे मला वाटलं. ते मी म्हटलं आता माझ्या म्हणण्यावर तुम्ही रिस्ट्रिक्शन आणणार नाही. रामदास आठवले म्हणले की मध्यस्थी करायला रामदास आठवले या सगळ्या गोष्टीची तयारी आहे. नाही नाही मध्यस्थी मी काय बोलणार नाही, म्हणजे छे बाबा मध्यस्थी करण्या इतकं मी मोठा नाही, सल्ला देण्या इतकं मोठा नाही. मत व्यक्त करण्या इतका अधिकार त्या लोकशाहीने मला दिला आहे. रामदासजी कशाला खूप लोक मध्यस्थी करायला तयार आहेत, पण असं आहे ना की एकदा हवा डोक्यात गेली सत्तेची की ती निघणं फार अवघड असतं.